डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासावर आणि खटल्यावर देखरेख कायम ठेवायची गरज नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच देखरेख कायम ठेवण्याची दाभोळकर कुटुंबियांची मागणीही अमान्य केली आहे. या प्रकरणाचा तपास बंद करत असल्याचा अहवाल सीबीआयनं दिल्ली मुख्यालयाला पाठवला आहे. बीडच्या माजलगावात अतिक अहमद आणि उत्तर प्रदेशातील माफियाचं एक होर्डिंग लावल्यानं तणाव निर्माण झाला. या होर्डिंगवर अतिकचा शहीद असा उल्लेख करण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान या बॅनरविरोधात विश्व हिंदू परिषदेने माजलगाव शहरात मोर्चा काढून निदर्शनं केली.